नमस्कार. IFN मराठीमध्ये मी अर्चना आरते तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. गटारी जवळ आलेली आहे आणि गटारी म्हटलं की आपण वेगवेगळ्या पदार्थात नॉनव्हेजच्या रेसिपीज करतो. तर म्हटलं तुम्हालाही एक गटारी स्पेशल छान रेसिपी दाखवावी. तिचं नाव आहे चिकन घी रोस्ट. तुम्हाला काय करायचं आहे, बेल आयकन क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या नवीन रेसिपीचा अपडेट मिळणार आहे. आणि स्क्रीनवर आता तुम्हाला जे इन्ग्रेडियंट्स दिसत आहेत त्याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे रेसिपी करायला एकदम सोपी जाते. आता आपण सुरुवात करूया चिकन घी रोस्ट. चिकन घी रोस्टसाठी आपल्याला इथे बोनलेस चिकन लागणार आहे, पण तुम्ही विथ बोन घेतलं तरीही चालणार आहे. मी इथे अर्धा किलो घेतले. एक मोठा बाउल घेऊया आणि त्यात ही पूर्ण चिकन घालूया. त्यानंतर ह्याच्यात चार ते पाच टेबलस्पून आपण दही घालणार आहोत. ह्यानंतर आपण घेतोय अर्ध्या लिंबाचा रस, त्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर, मीठ चवीप्रमाणे, आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हे मॅरिनेशन करून जरी 4-5 तास फ्रीजमध्ये ठेवलं तरी तुम्हाला चालणार येते, म्हणजे ती रेसिपी करायला तुम्हाला सोपी जाते. आता हे आपण थोडं बाजूला ठेवूया आणि हे मिक्सरचं भांडं घेऊया इकडे, कारण आपल्याला काय करायचं आहे. आता इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, तर ह्या मिरच्या आपण थोड्याशा भाजून घेणार आहोत. गॅस सुरू करूया. आधी आपण मिरच्या भाजून घेऊया. देठ काढून घ्यायचं आहे. आपण 8 ते 10 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ही पूर्ण तुपातली आहे. आणि तुपाची तुम्हाला बटर वापरलं तरी चालणार आहेत, पण तेल वापरू नका. थोड्याशा हलक्याशा भाजून घ्यायचे आहेत. थोड्याशा त्या फक्त गरम झाल्या पाहिजेत, बाकी काही नाही. थोड्याशा गरम झालेल्या आहेत. आपण आता ह्या मिक्सरमध्ये ह्या मिरच्या टाकूया आणि आता हे बाजूला ठेवूया. आणि आता काय करूया, आपण 2 चमचे आपण तूप घेतो इकडे. तूप इथेच ठेवायचं आहे कारण आपल्याला नंतर लागणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण घेतो 1 टीस्पून जिरं आणि 1 टेबलस्पून धणे, त्यानंतर 7 ते 8 लवंगा आणि 10 ते 12 काळा मिरी. आणि आता हे छानपैकी परतून घ्यायचे आहेत. थोडासा लालसर रंग येऊन द्यायचा आहे ह्याचा. आपण थोडा गॅस मोठा करूया. हे झालेलं आहे. आता हे पण आपण मिक्सरला लावायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. आणि आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. आपलं वाटण तयार आहे. मस्तपैकी छान त्याला असा लाल रंग आलेला आहे. आता हे आपण थोडंसं बाजूला ठेवूया. आणि आता काय करूया, इथे आलं आणि लसूण क्रश घेतलेलं आहे ते घेते मी. ह्याच्यात लसूण घालूया आणि यात आलं घालूया. 1-1 टेबलस्पून आहे प्रत्येकी. आणि आता हे पुन्हा मिक्स करायचं आहे. आता काय करायचं आहे, गॅस सुरू करायचं आहे आणि थोडंसं तूप टाकूया ह्याच्यामध्ये. 2 टेबलस्पून, जास्त नाही. तूप वितळलं की हे पीसेस जे आहेत आपल्याला ते थोडेसे हाफ कुक करून घ्यायचे, पूर्णपणे पण नाही कुक करायचे, थोडेसे अर्धवट शिजवायचे. आता हे चिकन दोन्ही साईडने रोस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला, त्यामुळे वाट बघायची. आता आपण हे पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण त्याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. हे सगळे आपण पलटून घेतलेले आहेत. आपण आता काय करूया, हे शिफ्ट करूया इकडे. इथे गॅस सुरू करूया आणि आता इथे आपण घेणार आहोत 2 ते 3 टेबलस्पून तूप. आता आपण तुपामध्ये कढीपत्ता घालूया. आता हा जो मसाला आहे हा पूर्ण आपल्याला इथे घालायचा आहे. आणि छान असा मसाला थोडासा होऊन द्यायचा आहे, त्यामुळे 5 मिनटं वाट बघायचे आणि हा मसाला थोडासा होऊन द्यायचा आहे आपल्याला. आता आपण काय करायचं आहे, हे जे चिकनचे पीसेस आहेत ते आपण ह्या मसाल्यात घालूया आणि मग 5 मिनटं होऊन द्यायचं आहे.
छानपैकी दोन्ही साईडने झालेले आहेत. आता हे मिक्स करायचे आहेत. सुंदर असा कलर आलेला इथे. आणि आता 10 मिनिटं वाट बघायची. मस्त असा तुपाचा तवंग आलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया, कारण ही तुमची चिकन घी रोस्ट तयार आहे आणि ती काढून घेऊया. गरमागरम चिकन घी रोस्ट तयार आहे. रेसिपी एकदम सुंदर आहे. तुम्ही करून बघायचं आहे, मला कमेंट्समध्ये कळवायचं आहे आणि आय फॅन मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे.